ईडी सरकार जे एकनाथजी आणि देवेंद्रजींचं हे जे ईडी सरकार आहे हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे. सातत्याने खोटं बोल आणि रेटून बोल हेच काम त्यांचं चाललेलं आहे. इतके महिने झाले, 6 महिने झाले ईडी सरकार येऊन एक महिला त्यांच्यात मंत्री पण नाही आहे. दुर्दैव आहे माननीय आदरणीय नाकर्त्या ईडी सरकारने. सत्यमेव जयते सत्याचा विजय व्हावा एवढीच आमची अपेक्षा. ते माननीय बापट साहेबांचं योगदान एक आमदार आणि खासदार म्हणून मी फार जवळून पाहिलेले आहे. एक अतिशय कार्यक्षम कर्तृत्ववान असे नेते आहेत ते आणि माझा विश्वास आहे की ते लवकरात लवकर बरे होतील. आणि मला असं वाटतं काल ज्या भावना माझ्या सहकाऱ्यांच्या मनात आल्या त्याच माझ्या मनात आल्या आहे. सेफ्टी सिक्युरिटी अँड हेल्थ फर्स्ट. आरोग्य हे अर्थातच कुठल्याही इलेक्शनपेक्षा किंवा जिंकण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. खरं तर संविधानाने प्रत्येकाला एक इलेक्शनमध्ये कुणाबरोबर जायचा हा अधिकार दिला आहे. त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यावर काही न भाष्य करता ही संघर्ष ही सत्यासाठी लढाई आहे, विकासासाठी लढाई आहे. त्याच्यामुळे हे ईडीचं जे सरकार आलेलं आहे, महागाई असेल, बेरोजगारी असेल, ह्याच्या विरोधातलं इलेक्शन. हे ईडी सरकार म्हणजे एकनाथजी आणि देवेंद्रजींचं हे जे ईडी सरकार आहे हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे. एसटी महामंडळाच्या प्रत्येकाला वेळेवर पगार होईल असा त्यांनी शब्द दिला होता, तसं झालेलं नाही. त्यांच्या एसटी कामगारांवर अन्याय आहे. सातत्याने खोटं बोल आणि रेटून बोल हेच काम त्यांचं चाललेलं आहे. बेरोजगारी, महागाई हे विषय सोडून नको त्या विषयात लोकांना अडकवतायत, कारण का त्यांना खरंच 6 महिन्यात काही काम केलं नाही. तुम्ही बघताय जिल्हा परिषदचं इलेक्शन, कॉर्पोरेशनचं इलेक्शन, त्यांचा कॅबिनेट रिशफल पण होत नाही. इतके महिने झाले, 6 महिने झाले ईडी सरकार येऊन एक महिला त्यांच्यात मंत्री पण नाही आहे. हे दुर्दैव आहे. सातत्याने महिलांवरचा अपमान आणि अन्याय करणारं हे ईडीचं सरकार सातत्याने बोलतीय की या माननीय आदरणीय नाकर्त्या ईडी सरकारने कृपा करून लवकरात लवकर कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदचं इलेक्शन घ्यावं. आज सर्वसामान्य मायबाप जनता ह्याच्यात भरडली जाते, कारण का त्यांची कामं होत नाही. मी खात्याला पत्रही लिहिलेलं आहे आणि कॉन्टॅक्टही केलेलं आहे की हा निर्णय घेण्यामागचं कारण काय. त्यांचं उत्तर आलं की तुम्हाला सविस्तर ते सांगेल. ही सगळी माहिती मी घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही फोनही केलून विनम्रपणे विनंती केली आहे की पुन्हा होतं तसं करा. जर 24 तासात तसं झालं नाही तर आम्हाला पूर्ण आंदोलनाला किंवा दुसरा मार्ग राहणार नाही.